पठाण चित्रपट प्रदर्शन न करण्यासाठी विश्व हिंदू परिषद बजरंग दलाने खामगाव शहरातील सर्व चित्रपटगृहाच्या मालकांना निवेदन दिले. तरीही बुधवारी चित्रपटगृहाने पठाण चित्रपटाचे होर्डिंग लावले. बजरंग दलाने ताबडतोब तीव्र निदर्शने करून सदर काही होर्डिंग हटवले व विरोध प्रदर्शन केले. तसेच कोणत्याही परिस्थितीत ह्या चित्रपटातील भावना दुखावणारे चित्र प्रदर्शित करू नये, तसेच भारतीय नागरिकांनी हा चित्रपट बायकॉट करावा असे आवाहन विरोधादरम्यान केले आहे. शाहरुख खान वारंवार आपल्या वक्तव्यातून भारताबद्दल नापसंती आणि पाकिस्तानबद्दल प्रेम दाखवत आला आहे. वास्तविक पाहता इथल्या चित्रपटांच्या जीवावर प्रचंड माया, संपत्ती जमवायची आणि पाकिस्तानस्थित दाऊदच्या इशाऱ्यावर सातत्याने देशविरोधी वागणूक आणि वक्तव्य करायची अशी याची दुटप्पी भूमिका असते. तो मुस्लिम असल्याने त्याला विरोध होतोय का? तर नाही. त्याने वारंवार पाकिस्तानच्या खेळाडूंना IPL 3 मध्ये खेळवा अशी मागणी केली. भारतीय क्रिकेटमध्ये वर्ल्ड कप जिंकवा तेव्हा आपला राष्ट्रध्वज उलटा फडकविला. भारतामध्ये असहिष्णुता वाढीस लागली आहे असे वक्तव्य केले. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा मलिन करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पाकिस्तान जिंकल्यावर मला माझे वडील जिंकल्याचा आनंद होतो असे वक्तव्य त्यांनी केले. आतंकवादी हाफिज सईदने पाकिस्तान येऊन राहण्याचे सुचविल्यावर त्याला एका शब्दानेही विरोध केला नाही असे वक्तव्य बजरंग दलाने यावेळी केले. त्याचप्रमाणे दीपिका पादुकोण CAA विरोधात आंदोलनात JNU मध्ये पाठिंबा द्यायला गेली. या आंदोलनात देशविरोधी घोषणा दिल्या गेल्या होत्या. म्हणजेच हे फक्त पडद्यावर देशप्रेमाची भूमिका दिभावतात आणि प्रत्यक्षात याची भूमिका देशद्रोही आहे असे निदर्शनास येते. सर्व रूपातील आतंकवाद समूळ नष्ट करण्यासाठी बजरंग दल कटिबद्ध आहे. पोलीस प्रशासनाने या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन असे वादग्रस्त चित्रपट प्रदर्शित करणे बाबत समज द्यावी असे आवाहन बजरंग दल प्रांत संयोजक यांनी केले आहे. मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव.